लौट। मागे जा राम राम ए राम, अरे पुढे येऊ नकोस, जाऊ दे थोड्याना, जाऊ दे हातूर धरा त्याला, त्याला जाऊ देऊ नका। राम मागे सरक, मागे सरक राम, सुरुंग फुटणार आहेत, मागे सरक, घोडा जाऊ दे। एका बाजूला हिमालय आणि लहरी निसर्ग, तर दुसऱ्या बाजूला वेगवेगळ्या स्वभावाची पण सारख्याच जिद्दीची माणसं। निसर्गात आणि माणसात जशी इथे रस्सी खेच आणि संघर्ष, तसाच प्रसंगी माणसा माणसातही, त्याची ही कथा। मी विश्वनाथ मेहेंदळे आणि ही माझी कथा। साहब एक बात बताइए, जब आदमी मर जाता है तो उसका क्या रहता है? हाँ, रारंग ठाक। तुम्ही विचारलं हिमालय कसा दिसतो? केवढा अवघड प्रश्न आहे। हिमालयाचं मला झालेलं पहिलं दर्शन केवळ अविस्मरणीय। सिमल्याहून पुढे नारकंड्याला हिमालयाची शुभ्र धवल हिमशिखर एकदम दिसू लागली। एकाच्या पाठोपाठ दुसरं तिसरं नजर पाहू शकेल एवढी शिखरच शिखर। त्या हिमालयाबद्दल लिहितोय खरा, पण प्रतिक्षणी लक्षात येते की त्या किन्नोर कैलासाचं, रारंग ढांगाचं आणि सतलज नदीचं वर्णन करता येणं केवळ अशक्य आहे। त्यांचे फोटो घेऊन पाठवले तरी त्यांची कल्पना येणं शक्य नाही, कारण निसर्ग चित्र म्हणजे केवळ निसर्ग दृश्य नव्हे, तो निसर्गाशी संवाद व्हावयाचा। सैन्यातली शिस्त पाळली पाहिजे हे मी मानतो, पण इंजिनिअरिंगचे निष्कर्ष आणि माझ्या हाताखाली काम करत असलेल्या लोकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी, ह्या गोष्टी एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला मला दिलेली आज्ञा आणि सैन्यातली शिस्त, आता ह्या दोन गोष्टी एकमेकांविरुद्ध उभ्या राहतात तेव्हा मला वाटतं पहिल्याच गोष्टीला अधिक महत्व द्यावं लागतं। 35 वर्ष झाली, मी अजूनही उत्तर शोधतोय। साहेब निघायचं का? एकच मिनिट, एक शेवटचा नमस्कार करायचा राहिलाय।